शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो। कोणतं? पित्रोडा फर्निचर, जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर, डायनिंग सेट, टीपॉय, ऑफिस चेअर, तसंच कपाट, बेड, सोफा सेट, कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध, तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध। पित्रोडा फर्निचर, न्यू टिळक रोड, अहमदनगर। जागतिक महिला दिन, लेझर नेत्र शस्त्रक्रिया शिबिर, चष्मा नको आता चष्मा घालवा कायमचा, कॉन्ट्रा विजन, मुली आणि महिलांसाठी विशेष सवलत, दिनांक 11 आणि 12 मार्च 2023, नाव नोंदणी आवश्यक। डॉक्टर कांकरिया यांचे साई सूर्य नेत्र सेवा दृष्टी साजरी करा। वर्धमान माणिक चौक अहमदनगर, संपर्क 88 88 92 22 आणि 91 12 28 86 11। नमस्कार, मी शुभांगी, आपण पाहत आहे न्यूज 24। सह्याद्री पाहूयात अहमदनगर शहरातील महत्त्वाच्या बातम्या। शहराची खबर बातमध्ये महिलांच्या लैंगिक छळाच्या तक्रार निवारणासाठी सरकारी व खाजगी आस्थापनामध्ये अंतर्गत तक्रार समिती अनिवार्य करण्यात आली आहे। संबंधित आस्थापनामध्ये अशी समिती कार्यरत आहे का असा सवाल करून महाराष्ट्र राज्य आयोगाच्या वतीने महिला आयोग अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी समितीचा आढावा 8 दिवसात महिला आयोगाकडे सादर करण्याचे निर्देश पोलीस प्रशासनाला दिले आहेत। महाराष्ट्र राज्य आयोगाच्या वतीने महिला आयोग आपल्या दारी अंतर्गत अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयात जनसुनावणी झाली। यावेळी चाकणकर बोलत होत्या। जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष एरेकर, पोलीस अधीक्षक राकेश ओला यावेळी उपस्थित होते। महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती पदासाठी विभागीय आयुक्तांकडून निवडणूक जाहीर करण्यात आली आहे। या निवडणुकीत सभापती पदासाठी महाविकास आघाडीतर्फे शिवसेनेचे नगरसेवक गणेश कवडे यांनी काल उमेदवारी अर्ज नगर सचिव एस बी तडवी यांच्याकडे दाखल केला आहे। दरम्यान समितीतील आघाडीचे संख्याबळ पाहता ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता व्यक्त होत आहे। महापौर रोहिणी शेंडगे, उपमहापौर गणेश भोसले, विरोधी पक्षनेता संपत बारसकर, माजी सभापती कुमार वाकळे, महिला बालकल्याण समिती सभापती पुष्पा बोर्डे, उपसभापती मीना चोपडा, नगरसेविका सुवर्णा गेनप्पा, सुनीता कोतकर, माजी विरोधी पक्षनेते संजय शेंडगे, नगरसेविका, नगरसेवक सुनील त्रिंबके, श्याम नळकांडे, अनिल बोर्डे, विनीत पावल बुद्धे, मुदस्सर शेख, अमोल गाडे, संतोष गेनप्पा, संजय चोपडा आदी यावेळी उपस्थित होते। नगर शहरात महानगरपालिकेच्या माध्यमातून विविध विकास कामांना गती देण्यासाठी शिवसेना व महाविकास आघाडी काम करत आहे। शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, महाविकास आघाडीचा उमेदवार असल्याने सर्वांचाच मला पाठिंबा आहे। समितीमधील सर्व सदस्यांचे सहकार्य असल्याने मी निवडून येईल असा विश्वास कवडे यांनी व्यक्त केला आहे। आजारी असल्यामुळे रुग्णालयात उपचार घेत असलेल्या व्यक्तीचे घर अज्ञात चोरट्यांनी फोडून 1.5 तोळ्यांचे सोन्याचे दागिने, संसार उपयोगी साहित्य व 20,000 रुपये रोख रक्कम असा 58,500 रुपयाचा ऐवज चोरीला गेला आहे। 11 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारी दरम्यान बाबा बंगाली चौक जुने कलेक्टर ऑफिस जवळ ही घटना घडली आहे। कमरुद्दीन इस्माईल शेख यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून फिर्यादी आजारी असल्याने त्यांना 11 फेब्रुवारीला शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांची पत्नी येथे असल्याने घराला कुलूप होते। चोरट्यांनी फिर्यादीचे घर फोडून सामानाची उचकापाचक केली। घरातील 1.5 तोळ्याचे सोन्याचे दागिने, संसार उपयोगी साहित्य व 20,000 रुपये रोकड रक्कम असा 58,500 रुपयांचा ऐवज लंपास केला। दरम्यान फिर्याद यांनी 27 फेब्रुवारी रोजी सुट्टी झाल्याने ते घरी गेल्यानंतर घरफोडी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले। त्यांनी कोतवाली पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत। महापालिकेच्या वतीने काल शहराच्या मध्यवर्ती भागात गंज बाजार येथे अतिक्रमणावर कारवाई करण्यात आली। तसेच गंज बाजार भाजी मार्केटमधील मनपाच्या मीटरमधून घेण्यात आलेले बेकायदेशीर वीज कनेक्शन तोडण्यात आले। आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांच्यासह प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली आहे। कारवाई दरम्यान सराप बाजार परिसरातील बंद असलेले कारवाई सराप बाजार परिसरात चौकाच्या मधोमध असलेली जुनी पाणपोई,
महानगरपालिकेने जेसीबीच्या साह्याने जमीन दोस्त केली आहे। त्यानंतर गंज बाजार भाजी मार्केट परिसरातील महानगरपालिकेच्या विजेच्या मीटरमधून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीरपणे वीज कनेक्शन घेऊन वीज चोरी होत असल्याने पाहणी तसेच समोर आले। विद्युत विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सदर बेकायदेशीर कनेक्शन तोडले। समोर 10 ते 15 छोट्या मोठ्या व्यावसायिकांकडून ही वीज चोरी सुरू होती असे सांगण्यात आले आहे। बजरंग दलाचे पदाधिकारी कुणाल सुनील भंडारी यांच्यावर रामवाडी परिसरात खुनी हल्ला झाला। हल्लेखोरांनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले। जखमी भंडारी यांच्यावर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांनी तोफखाना पोलिसांना दिलेल्या जबाबावरून गुन्हा दाखल केला आहे। जखमी भंडारी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहे। तोफखाना पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेत काही संशयितांना ताब्यात घेतले असून अधिक तपास पोलीस करत आहेत। शहराची खबर बातमध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत रहा News24 सह्याद्री। शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।